देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि मेट्रोचं भूमिपूजन हे डीपीआर हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न ज्यावेळेला ठराव मंजुरी झाला तेव्हा मागचे खासदार हे वरणं आणायची का खालनं आणायची याच्यावरच भांडत बसले. शिवाय साहेब आमचे सभागृहात किती वेळा बोलले, बापट साहेब किती वेळा बोलले हे आपण ऐकलेलं किंवा बोलले नसतो. देशामध्ये पुण्याला वेगळं स्थान आहे आणि आपण बघितलं असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा टॉपिकचा प्रश्न येतो तुमचा माझ्या मनातला प्रश्न. कोणी किती काम केलं, कोण किती काम करणार हे आम्ही चर्चा आपण करतोच पण ते आशीर्वाद आणली पाहिजे. देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि मेट्रोचं भूमिपूजन हे डीपीआर हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न ज्यावेळेला ठराव मंजुरी झाला तेव्हा मागचे खासदार हे वरणं आणायची का खालनं आणायची याच्यावरच भांडत बसले आणि काही काळ त्याच्यामध्येच घालवलं आणि मग ती खालनं आलीच नाही ती वरणं झाली शेवटी. आणि वरणं येताना जो ज्यावेळेला भूमिपूजन झालं त्याच्यानंतर नागपूरचं भूमिपूजन झालं, नागपूरची मेट्रो पळायला लागली, आमची मेट्रो आता ठेशन ठेशनच आम्ही उद्घाटन केलं अशी परिस्थिती आहे. आणि ही जी परिस्थिती ही पुणेकरांच्या दृष्टीने चांगली नाही. आज पुणे 70 लाखापेक्षा जास्त पुणे शहराची लोकसंख्या आणि पुणे शहरामध्ये 22 लाख लोक रोज बाहेर येत आहेत आणि पुणे शहरामध्ये इतकी प्रचंड प्रमाणे वाहतुकीची आज अडचण आहे. आम्ही कागदावर बोलतो, पेपरवर बोलतो, भाषणात बोलतो पण अस्तित्वात ती का आली ज्याप्रमाणे हे देशामध्ये संगणक राजीव गांधींनी आणले. माझ्या अगोदर मोहन साहेब म्हणले की 15% अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं पण ज्या संगणक राजीव गांधींनी आणला ते लाईनअप त्या संगणकामुळे झालं आणि कॅम्प्युटर पद्धतीने सगळ्यांपर्यंत ते पैसे पोहोचायला लागले हे यश राजीव गांधींचे. सुरुवात केली आणि त्याची लाईनअप घेणी केली. मी तुमच्यामध्ये बोललो नाही, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही पुढे बोला. तुमच्यावर बोलत नाही, तुमच्यावर बोलत नाही. संगणक हे राजीव गांधींनी आणलं, कॅम्प्युटर राजीव गांधींनी आणलं. हे देशामध्ये 70 वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं. हे काय या 7-8 वर्षात घेतलं जातंय का? अजिबात नाही. त्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या, पंडितजी झाले, लालबहादूर शास्त्री झाले, मोरारजीभाई देसाई अनेक पंतप्रधान हे देशामध्ये झाले. सगळ्यांनी त्यांच्या काळामध्ये कर्तव्यदारी करून या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं. या 10 वर्षात आपला देश दिसतोय का? आपल्या 70 वर्षापासून दिसतो. ब्रिटिश गेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला? या 10 वर्षात रेल्वे आली का? या देशावर टेलिफोन आला का? या देशामध्ये विमानतळ आले का? पूर्वीपासून आले. फक्त आता आम्ही रंगरंगोटी करतो, आता याचंच आमचं कौतुक आम्ही आमचे पाठ थोपटून घेतो हा विषय वेगळा. परंतु आज पुणे शहरामध्ये कलमाडी साहेब झाले, त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापट झाले, अनिल शिरोळ झाले, प्रदीप राऊत झाले. पण आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमाडी साहेबांचं नाव पुण्यामध्ये घेतलेलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी आता या 10 वर्षामध्ये शिरोळ साहेब आमचे सभागृहात किती वेळा बोलले, बापट साहेब किती वेळा बोलले हे आपण ऐकलेलं किंवा बोलले नसतो. बोला ना काम काय केलं ते विचारलं चालेल ना. बोलायला सगळ्यांना आहे, बोला ना तुम्ही. तुम्ही बोलत राहा असं नाही, काहीतरी ठरलंय. नाही नाही आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कचऱ्याविषयी आपण बोलत होतो तर कचरा सगळा आमच्या टेंडर मध्ये झाला. आज तुम्हाला सांगतो आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये अडकली. याच्यामध्ये सांगतो 1 युनिट सुद्धा वीज झाली नाही. आपण युनिट साठी आपण कचऱ्यामध्ये वीज तयार करणार टेंडर काढले, 1 युनिट सुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल. असे अनेक प्रकल्प तडीस नेलेले, टेंडर झाले, पैसे मिळले. नदी प्रकल्प योजना आज तुम्ही नदीमध्ये आत्ता जाऊन सगळे जाऊन मोथुरा काय परिस्थिती ती बघा.
कामकाज बघा कशा पद्धतीने चाललंय हे काम, परत हे पैसे वाया जाणार आहेत का ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही दुसरा विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. आज बाल भारतीचा रस्ता आहे, निसर्गाने आपल्याला पुण्याला देणं दिलंय, तिथे आपण फोडतोय व्यथा डिग्री मधून रस्ता करतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत निसर्ग आबादित राहून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पर्यावरण बोललं पाहिजे, वाहतुकी बोललं पाहिजे, आरोग्यावर बोललं पाहिजे, सुरक्षावर बोललं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आपण मेडिकल काढलं, पण पुण्यात त्या मेडिकल नव्हते का? होते. पण पर्यावरण काढले त्याला सर्व पक्षांची भूमिका होती की चांगलं प्रकल्प होते, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण त्याच्या प्रोजेक्टचे पैसे मागच्या ह्या वर्षी आम्ही काढले 200 कोटी रुपये काढले, 10-10 लाख आणि 5-5 लाख रुपये वाढत वाटून टाकले. म्हणजे या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढे रन करायचं असेल तर त्यांचे पैसेच काढतोय. म्हणजे आम्ही ते जे काम संपलंय का तर अजिबात नाही. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश सुद्धा भ्रष्टाचार होतो, त्याच्यावर लोकांनी आंदोलनं केली, पेपरला बातम्या आल्या. म्हणजे ते चाललंय का तर ते सुरू आहे चाललंय ना. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे, आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग ते खाली येतो आपण गॅसचे भाव काढले, पेट्रोलचे आता बोललंच पाहिजे. आता मग ते नाही बोललं तर मग तुम्ही काय बोलणार हे मग संसद जाऊन काय तात्या म्हणलं आम्ही काय मागं बसायला आलो नाही असं काय म्हणत बोललंच पाहिजे. गॅसचे भाव काय आले, पेट्रोलचे डिझेलचे, मग 15 लाख रुपयाचे काय झाले, आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं, 15-1 रुपयाची गोळी मिळते का त्या कार्डवर, हा ते विषय आहेत की हे जर नाही बोललं तर आपण करणार हे मोदींनी जे आणलेल्या योजना ह्याच्यामध्ये बोललं तर पाहिजे ना. आपण जर नाही बोललो तर मग आम्ही तुमच्याकडे काय नुसतं आम्ही गप्पा मारणार. तर पुण्याचे प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल. मी वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी सातत्याने सभागृहात मग आमली पदार्थ असेल, पुण्याची गुन्हेगारी असेल, पुण्यामध्ये असणारं पर्यावरण असेल, पुण्याची वाहतूक असेल, हे सभागृहात मी सातत्याने बोलताना आपण बघितलं. आणि आमली पदार्थ बोलतात मग आलं घर खातं पदे म्हणजे वैयक्तिक बोलू नका. परत ते म्हणतील पाणी पुरवठ्याचा विषय आला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वर्षापासून घोषणा करतात आम्ही टाट्याचं पाणी आणू, अजून आणले नाही, परत वर्तमान नुसत्या घोषणा झाल्या. हे तर बोललंच पाहिजे ना. आता हे जर नाही बोललं तर मग टीका होत नाही. तुम्ही नुसत्याच घोषणा करताय. आज स्मार्ट सिटी आमची गुंडाळी बानेर आणि ते पाषाणपूर्ती झाली, पुणे शहरात त्याचा काय लाभ झाला का? ते 0 मी बी होतो ना त्याच्या. त्याच्यामध्ये 3,500 कोटी मनमोहन सिंगांनी ह्या पुणे शहराला विकासाला खर्च दिले हे तुम्हाला माहिती आहे. आणि 500 कोटीची आमची स्मार्ट सिटी गुंडाळली आणि ती एका भागात केली, ती पुणे शहरात नाही केली लक्षात येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओपो केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्वाचा भाग आहे. मेट्रो झाली, मेट्रोला जाळी झाली, तर आज स्वारगेट तशीच राहिली, पुढचा काय टप्पा राहिला आहे, मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का? मग हे का उशीर होतोय? नुसतं एक प्रकल्प एक रोड चालू झाला, 2 झाले, म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली. हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय, काय अडचण येत आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला ह्या 10 वर्षातला बदल पूर्णीकरण करावं लागेल. कारण शेवटी विचाराची लढाई विचार होणार आहे. आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललो. मग तात्या म्हणजे तसे मी आमली पदार्थ बोलतोय, तुम्हीच घेत होता सगळे. तर आमली पदार्थ नुसतं शाळेत नाही आलाय, सगळ्यांच्या उमऱ्याहून थांबलाय, प्रत्येकाच्या उमऱ्याहून थांबल्या. घरात घ्यायचा का नाही आपल्या पालकांच्या हातात आहे. पण विद्यार्थी काय करतात, मुलं काय करतात, हे आपल्याला गृह खातं, पोलीस खातं, ह्या सगळ्या पुणे शहरात आपल्याला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बोलतोय आपण केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न पुणे शहरात 40%पेक्षा जास्त शेतकरी, म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही सगळेही शेतकरी. त्यामुळं विषय असा की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. आज दूध घ्यायला गेलं तर 22 रुपये लिटर आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंड 20 रुपये किलो. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत गव्हाचे. आणि शेतकऱ्यांपेक्षा आज दुष्काळ पडलाय. आज ज्या योजना आणतात त्या योजनेमधून आपण 5-6 हजार रुपये देतो, पण त्याच्यामध्ये खताचे रेट काय झाले, कामगारांचे रेट काय झाले, ऊस तोडण्यांचे रेट काय झाले, हा सगळ्या मशागतीचे रेट काय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर शेतकरी अडचणीत आहे, व्यापारी अडचणीत आहे. जीएसटी ज्या पद्धतीने आज चालू जीएसटीचा विषय, त्याच्यामध्ये व्यापारी अडचणीत आहे. आणि याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे. मग विद्यार्थ्यांचे 83% बेरोजगारी, ह्या बी विषय महत्वाचा आहे. पर्यावरणाचा विषय आहे आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर 400 पार वाहणार असतील
ते एक आलं तर काय फरक पडणार आणि मग इथलं तिथं गेलं तर मालका पुढे काय बोलतच नाही, तिथं मालक बसलेले असतात मग इथलं कोण बोलतच नाही, तर बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल, आला तर पुण्याचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय.